कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2005 पासून पहिल्यांदा 1989 साली, त्याच्यानंतर 2005 साली, त्याच्यानंतर 2019 आणि त्याच्यानंतर 2021 असे 5 महापौर कोल्हापूरनं या ठिकाणी पाहिले. आणि मागच्या 19 आणि 21 चा जो महापौर होता तो अत्यंत भयानक आणि वेगळ्या पद्धतीचा होता. क्लाउडबस्ट ज्याला म्हणू किंवा ढगफुटी ज्याला म्हणू अशा पद्धतीचं पाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं याची माहिती आम्ही त्या ठिकाणी ह्या वर्ल्ड टीमच्या लोकांना त्या ठिकाणी दिली. वर्ल्ड बँक या बाबतीतलं एक ॲग्रेसिव्ह प्रोग्राम सगळ्यात जगभरामध्ये त्या ठिकाणी रन करते. देशभरामध्ये जिथं जिथं फ्लड प्रोन एरियाज आहेत तिथं अशा पद्धतीचा सर्वे DPR तयार करण्यापासून ते इम्प्लिमेंटेशनपर्यंत ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग त्या ठिकाणी असतो. आणि त्याचा एक भाग म्हणून पहिल्यांदा प्रायमरी व्हिजिट त्यांची आज या ठिकाणी वर्ल्ड बँकेच्या पदाधिकाऱ्यांची कोल्हापूरला झाली. सन्मान्य कलेक्टर साहेब असतील, डिझास्टर मॅनेजमेंटचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी असतील, हे या ठिकाणी त्या सगळ्या टीमबरोबर गेले. कोल्हापूर जिल्ह्यातली प्रयाग चिखलीपासून ते त्या ठिकाणी शिरोळ तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत ह्या सगळ्या पूरपरिस्थितीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामोरं जावं लागतं. पाणी मोठ्या प्रमाणात, पाऊस जो होतो तो राधानगरी, भुदरगड, गगनबावडा ह्या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आत्ता आपल्याला वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ज्या डोंगराळ भागामध्ये भूसंकलन कधीच होत नव्हतं तिथं आता भूसंकलनाचा सुद्धा एका बाजूला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सुरू झाला आहे. ह्या सगळ्या बाबी आम्ही त्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या समोर आणल्या. नदीचं पात्र उथळ झालंय, कारण कुठल्याही पद्धतीचा उपसा, गाळ उपसा या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी झालेला नाही याची माहिती आम्ही त्या ठिकाणी दिली. त्याचबरोबर कृष्णेचं जे पात्र आहे, पंचगंगा ही ट्रिब्युटरी आहे, मेन नदी आहे ती कृष्णा आहे, आणि कृष्णेचा वॉटर करंट इतका मोठ्या पद्धतीनं असतो की ज्याच्यामुळे पंचगंगेचं पाणी परत बॅक येतं अशी या ठिकाणी टेक्निकल अडचण होते. हेही आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलं. त्याचबरोबर याच्यासाठी म्हणून रिव्हर मॉनिटरिंग सिस्टम ज्याला आपण म्हणू की ज्याच्यामुळे अलार्म सिस्टम प्रेडिक्ट करता यावं की किती पाण्याचा फ्लो आहे, पाऊस किती पडतोय, त्या रेन वॉटर गेजिंग सिस्टमच्या माध्यमातून एक इकोसिस्टम तयार व्हावी जेणेकरून आपल्याला या ठिकाणी पूर्वकल्पना पुराची या ठिकाणी यावी. आणि त्याचबरोबर पाऊस जास्त झाला तर त्या अनुषंगानं नंतरच्या असणाऱ्या उपाययोजना ह्या सर्वांकष कार्यक्रम यामध्ये करण्यात यावा. एका बाजूला नदी प्रवाहित ठेवणे आणि दुसऱ्या बाजूला नदीला शुद्ध पाणी या ठिकाणी ग्रामस्थांना देणे, ह्या दोन्ही बाबतीतल्या चर्चा आज या ठिकाणी आमच्या झाल्या. प्रेझेंटेशन सन्माननीय कलेक्टर साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी त्या ठिकाणी त्यांना दिलं होतं. बारीक सारीक गोष्टींच्यावर सुद्धा जिथं जिथं या ठिकाणी अतिक्रमण नदीपात्राच्या जवळ झालेलं आहे, रेड लाईन एरियाज जे आहेत, ब्लू लाईन एरियाज जे आहेत ते डिफाईन करणे, आणि त्याचबरोबर येणाऱ्या भविष्य काळामध्ये कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक कोपाला या ठिकाणी सामोरे जात असताना सक्षम झाला पाहिजे, त्याला स्ट्रीमलाईन केलं पाहिजे. जर एखादी अशी आपत्ती भविष्यामध्ये येणार नाही असं कुणी सांगू शकत नाही, पण जरही आली तर त्या अनुषंगानं आपल्याला जे मानवाच्या हातामध्ये आहे, माणसाच्या जे हातामध्ये आहे की जे आपल्याला स्ट्रीमलाईन करण्यामध्ये उपयुक्त आहे याच्यासाठीची साधक बाधक चर्चा झाली. रिव्हर बेसिनमध्ये असलेल्या सर्व गावांची माहिती त्या ठिकाणी देण्यात आली. त्याचबरोबर भूसंकलन होत आहे त्याही ठिकाणी ज्योतिबाच्या डोंगरावर त्या ठिकाणी त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये व्हिजिट दिली. उद्या सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्यांच्या ह्याच्या बाबतीतला आहे, कृष्णेच्या नदीच्या रिव्हर बेसिनचा आहे, आणि काही ठिकाणी पाणी वळवण्यासाठी जिथं दुष्काळी भाग आहे तिथं पाणी वळवण्यासाठी काय करता येईल का, वर्ल्ड बँकेनं त्याच्यासाठी जर निधी दिला तर अतिरिक्त जे पाणी या ठिकाणी येत आहे आणि ज्याच्यामुळे फ्लडचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं जो दुष्काळग्रस्त भाग आहे त्याला सुद्धा नवसंजीवनी या पद्धतीनं कशा पद्धतीनं देता येईल ह्या सगळ्या बाबतीतली साधक बाधक चर्चा आता या ठिकाणी झाली. वर्ल्ड बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी काही सूचना या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत. त्याचबरोबर उच्चस्तरीय बैठक काही दिवसांमध्ये या ठिकाणी होणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्या ठिकाणी होणार आहे, आणि केंद्रीय या ठिकाणी वित्तमंत्र्यांच्या मार्फत काही निधीसुद्धा याला देण्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी कन्वर्जन आणि क्लब करून या ठिकाणी देता येईल. कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला हा जो भेडसावणारा प्रश्न आहे त्याला कायमस्वरूपी तोडगा काढायच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी ह्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली.